तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते पहा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदमध्ये कॉमेंट करून उत्तर देऊ शकता म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा अत्यंत कमी तापमानात ज्या काही घटणाऱ्या घटना आहेत त्यांचं स्टडी करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन त्याला क्रायोजेनिक्स असं म्हटलं जातं तर पहा प्रश्न दुसरा आहे कॅटेलिटिक कन्व्हर्टर हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागामध्ये बसवले जाते पहा कॅटेलिटिक कन्व्हर्टर हे जे एक डिव्हाइस आहे हे वाहनाच्या कोणत्या भागात फिट केलं जात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर धूर सोडणारा जो भाग आहे या भागामध्ये कॅटेलिटिक कन्व्हर्टर जे आहे हे बसवण्यात येतं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न तीन आहे कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो पहा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आलेला होता पहा दोन हजार सॉरी एकवीस मध्ये झालेल्या एक परीक्षेमध्ये तर कोणत्या आजाराचा रोगजंतू जो आहे हा अंडाकृती स्वरूपाचा असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर न्युमोनिया हा जो आजार आहे याचा जो रोगजंतू आहे हा असतो पहा अंडाकृती स्वरूपाचा पर्याय एक आपले योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी सुरू झाला आहे पहा केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधीचा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीशे चोपन्न या वर्षी तयार किंवा सुरू झालेला आहे पहा केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते पहा रक्ताचा जो कॅन्सर आहे यासाठी कोणती संज्ञा म्हणजे त्याला काय नावानं ना? ओळखलं जातं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तर पहा ब्लड कॅन्सरला ला म्हटलं जातं ल्युकेमिया पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा रक्ताचा कर्करोग किंवा ब्लड कॅन्सर त्याला ल्युकेमिया असं म्हणतात पर्याय एक उत्तर होईल प्रश्न सहावा आहे गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणत डॅशची कमतरता भासते पहा ज्या गरोदर महिला असतात प्रेग्नेंट महिला त्यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे कशाची कमतरता असते याचं या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर कॅल्शियम या घटकाची कमतरता असते पहा प्रेग्नेंट महिलांमध्ये पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे मानवास दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्यांची आवश्यकता आहे पहा मानवाला दररोज किती ग्रॅम हिरवा पालीभा पालेभाज्यांची आवश्यकता असते उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर शंभर ग्रॅम मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता अंगणवाडी भरतीसाठी लक्षात ठेवा कारण हा प्रश्न महत्वाचा आहे तर माणसाला दररोज शंभर ग्रॅम हिरवा भाज्यांची आवश्यकता असते प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणत्या कंदमुळे भाज्यांमध्ये स्टारचे प्रमाण सर्वात जास्त असते पहा खालीलपैकी असं कोणतं कंद आहे कंदमूळ म्हणजे जमिनीच्या आतमध्ये येणार तर असं खालीलपैकी कोणतं कंदमूळ आहे की ज्यामध्ये स्टारचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त असतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अ आणि क हे बरोबर आहे अ म्हणजे आहे पहा रताळे आणि क म्हणजे आहे पहा बटाटे रताळे आणि बटाटे या दोघांमध्ये स्टार्च जे आहे हे स्टार्चचं प्रमाण भरपूर असतं पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न नववा आहे भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते पहा सनराईज क्षेत्र जे आहे हे कोणत्या उद्योगाला म्हणतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जो वाहन उद्योग आहे पहा वेहिकल बिझनेस याला म्हटलं जातं पहा सनराइज क्षेत्र पर्याय दोन उत्तर होईल प्रश्न दहावा आहे विश्व बंधुता दिवस डॅश रोजी साजरा केला जातो पहा विश्व बंधुता दिन कधी साजरा करतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अकरा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा विश्व बंधुता दिन पहा विश्व बंधुता दिन म्हणून साजरा केला जातो अकरा सप्टेंबर पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे गंगा यमुना सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं शहर कोणतं आहे पहा या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या म्हणजे त्याला पहा म्हणतो आपण त्रिवेणी संगम यांच्या काठावरती बसलेलं शहर कोणतं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अलाहाबाद हे जे आहे गंगा यमुना सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर बसलेलं शहर आहे तर मित्रांनो यावर पहा महत्वाचा प्रश्न आहे कारण कधी कधी आपल्याला मध्ये प्रयागराज असं सुद्धा येऊ शकतं पहा प्रयागराज तर हे उत्तर असणार आहे लक्षात ठेवा अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळाच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता त्यावेळी पहा अलाहाबाद हे नाव होतं आणि अलाहाबादचं नाव बदलून सध्या प्रयागराज असं ठेवण्यात आलेलं आहे पर्याय तीन आपले योग्य उत्तर होईल प्रश्न बारा आहे कुल्लू मनाली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पहा कुल्लू मनाली हे थंड हवेचे ठिकाण जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर एच पी म्हणजेच पहा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे पहा कुल्लू मनाली हे थंड हवेच ठिकाण पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे खालीलपैकी कोणत्या शहराचे हवामान तुलनात्मक दृष्ट्या विषम असेल पहा विषम म्हणजे काय या ठिकाणी विचारलं आहे की वेगळं असेल म्हणजे तीन जे शहर असणार आहेत त्या तीन शहरांचं वेगळं हवामान असेल आणि चौथ्याचं वेगळं असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर भोपाळ हे जे शहर आहे याचं हवामान जे आहे हे वेगळ्या पद्धतीचं असेल यामध्ये पहा चेन्नई मुंबई आणि कोलकाता याचं जे हवामान आहे हे दमट स्वरूपाचं असतं कारण हे जे आहेत हे तीनही समुद्राच्या किनारी लक्षात ठेवायचे समुद्र किनारी असणारे शहर आहेत चेन्नई मुंबई आणि कोलकाता म्हणजे त्यांचं हवामान जे असणार आहे हे दमट असणार आहे आणि भोपाळ जे आहे हे मध्य प्रदेशमध्ये येतं त्यामुळे या ठिकाणचं हवामान वेगळं असणार आहे पर्याय चार उत्तर होईल प्रश्न चौदा आहे सन दोन हजार केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्वारे राबवण्यात आलेलं अभियान कोणता आहे पहा दोन हजार मध्ये जो केरळमध्ये पूर आला होता तर या पूरांच्या मदतीसाठी म्हणजे पहा जे, जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी कोस्ट गार्ड यांनी एक मिशन म्हणजेच अभियान जे आहे हे राबवलं होतं तर त्या अभियानाचं किंवा मिशनचं नाव काय होतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर ऑपरेशन राहत या नावानं जे मिशन आहे ते राबवलेलं होतं पहा गार्डद्वारे कशासाठी तर दोन हजार अठरा मध्ये केरळमध्ये जो पूर आला होता तर त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे मित्रांनो असे प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारले जातात त्यासाठी पहा खेळ आणि खेळाडू हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे यामध्ये जवळपास तीस असे खेळाडू आहेत की हेच आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवायचे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लवकरच देईन त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे या ठिकाणी विचारलंय अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे अंजली भागवत पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा खेळाडू कोण आहे पहा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा सर्वात जास्त जिंकणारा खेळाडू कोण आहे तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर रॉजर फेडरर हा जो खेळाडू आहे लक्षात ठेवायचे रॉजर फेडरर आत्ताच त्यांनी नियुक्ती घेतलेली आहे आणि रॉजर फेडरर हे जे आहेत पहा हे एक टेनिस पटू आहेत लक्षात ठेवायचे आणि हे फ्रेंच ओपन स्लॅम ही जी स्पर्धा आहे हे सर्वात जास्त वेळा जिंकणारा खेळाडू आहे रॉजर फेडरर पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सतरा आहे कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडण्याचं काम करतो पहा या ठिकाणी आपल्याला एक घाट दिलेला आहे महाराष्ट्रातील मित्रांनो महत्वाचा घाट आहे कुंभारली घाट आणि हा जो घाट आहे हा कोणत्या दोन शहरांना जोडतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडण्याचं काम आहे पहा कुंभारली घाट पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न अठरा आहे राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात पहा राज्यपाल जे आहेत हा राजीनामा कोणाकडे देऊ शकतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर राष्ट्रपती लक्षात ठेवायचे प्रेसिडेंट याच्याकडे जो पदाचा राजीनामा देऊ शकतात पहा राज्यपाल यावर जर प्रश्न विचारला सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत पहा द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू हे जे आहेत सध्याच्या राष्ट्रपती आहेत या ठिकाणी पहा पंतप्रधान आहेत सध्याचे पीएम कोण आहेत नरेंद्र मोदी आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न एकोणवीस आहे महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून डॅश ओळखला जातो पहा महाराष्ट्र राज्यातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर लक्षात ठेवा मित्रांनो कोयना हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा भूगर्भाला भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो पर्याय दोन कोयना प्रश्न वीस आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते पहा यावर प्रश्न मित्रांनो हा प्रश्न नेहमी विचारला जाऊ शकतो कारण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न स्पेशल एका जिल्ह्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर रायगड या जिल्ह्यामध्ये आढळतो पहा कस्तुरी मांजर यावर मित्रांनो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे कि महाराष्ट्राचं राज्य प्राणी लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे पहा शेकरू ही जी आहे एक खारी जी एक मोठी जात आहे त्याला शेकरू म्हणतात पर्याय एक आहे पहा मध्ये